ಸೋಮವಾರ ಸಂಜೆ ಮಾಗಿ ಜಯಂತ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಮಾಗಿ ಜಯ हे बघा या ठिकाणी माडीवाड्यामध्ये सावता महाराजांच्या आशीर्वादाने जी मागणी माझ्याकडे करण्यात आली होती, आदरणीय बिजू महाजन असतील, वासुभाऊ चौधरी असतील, सजीव महाजन असतील किंवा आमचे शहराध्यक्ष असतील, या सगळ्यांनी मागणी केली होती. मग मराठा समाजाकरता मग PM पाटील सर असतील की वेगळ्या वेगळ्या समाजाच्या माध्यमातून ज्या मागण्या माझ्याकडे आहेत, तेलवंतेली समाज आहे त्या माध्यमातून माळी समाजाला या ठिकाणी 50 लाख रुपये आम्ही जे दिले होते त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की 2-3 दिवसामध्ये ते काम सुरू होईल. एक समाजाची वास्तू उभं करण्याकरता 50 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये समाजकार्य व्हावं, समाजाकरता ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या मंगल कार्यालयात व्हाव्या हीच एक भावना होती. आणि मला तरी असं वाटतं की सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि सगळ्यांनी या ठिकाणी आशीर्वाद दिले त्याबद्दल मी माळी समाजाचे खूप आभार मानतो. भाऊ, आता तालुक्यातील काही कामं अपूर्ण आहे, आता आचारसंहितेच्या अगोदर आपण कोणत्या कामांना प्रामुख्याने पूर्ण करण्यास? बऱ्याच कामांचे वर्क ऑर्डर झालेले आहे. आता धरणगाव शहरामध्ये सगळ्या गल्ली कोपऱ्यांचे रस्ते आमचे ड्रेनेजचे चालू आहे आणि ते पूर्ण करण्याकरता आमचा प्रयत्न आहे. आणि धरणगाव शहरामध्ये या ठिकाणी स्मारकं जे आहेत त्यांची वर्क ऑर्डर झाली आहे, त्यांचं काम आता पूर्ण होत आहे. हॉस्पिटलचं काम लवकरात लवकर व्हावं म्हणून आम्ही त्याची वर्क ऑर्डर CM साहेबांकडनं आणून त्याचंही काम सुरू केलं. आम्ही त्याचं भूमिपूजनाच्याही लपड्यात पडलो नाही. त्याचं कारण या शहराला सगळ्यात भेडसावणारा प्रश्न दवाखाना आहे, तो करण्याकरता एक माझं स्वप्न आहे की 1-6 महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात तालुका स्तरावरचा सुंदर दवाखाना कुठला तर तो धरणगावचा व्हावा, एक माझी मानसिकता होती. आणि मुख्यमंत्री मोदींनी मला त्याच्याकरता 40 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि त्याचं कामही सुरू झालेलं आहे. त्यामुळे बरेच कामं अपूर्ण अवस्थेत जरी असले तरी त्यांची वर्क ऑर्डर झाल्यामुळे जरी आचारसंहिता असली तरी ती कामं बंद पडणार नाही. काही कामं आमच्या मनामध्ये आहेत की जी रस्त्यांची कामं आम्ही आता सुरू करू शकणार नाही कारण की वर्क ऑर्डर त्याचे झालेले नाही आहे. 1 वर्ष काम पुरतील एवढे कामं माझ्या आज मंजूर आहे. शेवटी आचारसंहितेच्या पुढे काही करता येत नाही, पण तरी जेवढे कामं मला करता येत आहेत तेवढा करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो.